तर इथं ट्रेकच्या सुरुवातीलाच एक मस्त पैकी तळ आहे. अति उत्साही कार्यकर्ते हातात पातील लाकडं छत्र्या घेऊन आणि आचारी शुभम देसाई चुलीची तयारी करताना ज्योत से ज्योत जलाते चलो त्यांच्या तोंडावर मॅगीची भूक दिसत आहे. भिकाऱ्यासारखं सगळं चुलीकडे बघत आहेत. होतकरू मुली चूल पेटवून त्याच्यावर मॅगी बनवताना डोळ्यांची पर्वा न करता धुराच्या लोटामध्ये. आता आपली मॅगी तयार झालेली आहे परफेक्ट. गोल बसून सगळे मॅगीचा आस्वाद घेताना आपण आलोय तमदलगेच्या डोंगरावर आणि मस्त मॅगीचा प्लॅन केलेला आहे आणि जळण घेतलंय बरोबर. पातेले घेऊन वगैरे आमचे थोडे कार्यकर्ते पुढे गेलेत. तर जाणार आहोत आपण आणि बघूया काय काय धमाल येते या प्रवासामध्ये आणि आपल्या मॅगी पार्टीमध्ये. तर इथं ट्रेकच्या सुरुवातीलाच एक मस्त पैकी तळ आहे आणि त्या तळ्यामध्ये आम्ही बघणार आहोत. खूप थंड असं पाणी आहे आणि ह्या पाण्यामध्ये तोंड धुताना खूप मोकळ्या अशा पठारावरून आम्ही चाललेलो आहोत आणि ग्रीनरी वगैरे खूप आहे. मस्त असं वातावरण आहे. इथे क्रिकेट पण मस्त प्रकारे खेळता येईल मला असं वाटतं. सकाळी सकाळी आर्टिफिशियल जंगल आहे. मनुष्याने काही सगळीकडे झाडे तोडलेली नाहीत, काही ठिकाणी लावलेली पण आहेत. वाईट पण नाहीत आम्ही तिकडनं जाऊन तिकडनं बाहेर ये. बसताना आलाय त्यात अति उत्साही कार्यकर्ते हातात पातील लाकडं छत्र्या घेऊन मॅगीची वाट बघत बघत आणि आमचा दुसरा उत्साही कार्यकर्ता पुढे जाऊन चुलीची जागा हुडकून सॅग बी काढकून निवांत भेटते. मग मॅगी आता 100% मॅगी भेटते. तिकडे बसलो टेकडं उतर जमला इथं जर बसायचं होतं ह्याच्यापेक्षा तो स्पॉट खूप छान होता. आम्ही तिथनं जंगलात आलो तिथनं आम्ही वर जाऊन परत खाली आलो ना. मी सपाट्यावर तुम्ही सपाट्यावर तर आता आपण आलेलो आहे आपल्या स्पॉट पशी आणि आचारी शुभम देसाई चुलीची तयारी करताना लाकडं वगैरे सगळं टकाटक शुभम देसाई आणि पातीलवाले आचार्याचे आचारी झालेले आहेत. आता आमची बॅग मध्ये झाडाला अडकवलेली आहे आणि चूल पेटवायची जय्यत तयारी चालू केली आहे. नितीन सरांच्याकडे डीजेचं काम दिलेलं आहे आणि गाणं कुठलं लावायचं ज्योत से ज्योत जलाते चलो. वरती काहीच नाहीये सध्या. डोंगर असल्यामुळे धुकं तयार व्हायला लागले आमच्या चुलीमधून. संपलेल्या आंब्यांच्या पेट्या चूल पेटवायच्या कामी येत आहेत. सगळ्यांच्या तोंडावर मॅगीची भूक दिसत आहे. भिकाऱ्यासारखं सगळं चुलीकडे बघत आहेत आणि चुलीमध्ये भयानक अशा आगीनं पेट घेतलेलं आहे. आम्ही अशा ठिकाणी थांबलेलो आहे जेणेकरून आजूबाजूच्या झाडांना काही त्रास होऊ नये. खाली लावायचं असते वरती लावलंय ना झाड
नाही वरतीच लावायचं असते. बरोबर आहे. बोलू तर दे त्याला, किती बाजू घेशील त्याची. चुकी चाललं, चुकीच म्हण ग. आग पुट्टा वर टाकलाय, लाकडं खाली टाकल्यात, कसं भेटणार ते. मोटिवेशन भेट. लहे सासो मे आंखों मे रोशनी, सूरज की बाहों मे अब है ये जिंदगी. लहे सासो मे या हळूच बघा काय दोघं माग पोच द्या. शुभांगी नाव ठेवायला एक मिनिट चुकत नाही, एक मिनिट चुकत नाहीस म्हटलं तू नाव ठेवायला. मस्त गाणी लावून शिजवून ठेवतो. त्याला किती 2 मिनिटं लागतात कष्ट करते. प्लॅस्टिक काढी ना, काढकी एक काढी मॅगी पण टाकायची आता, कशाची वाट बघायला शिजल तर पाहिजे ते रात्रभर बसायला. मॅगी तेवढं ठेवतो, मॅगी घेऊनच फोटो काढायचा. खोत करू मुली चूल पेटवून त्याच्यावर मॅगी बनवताना डोळ्यातून पाणी आलं. डोळ्यांची पर्वा न करता धुराच्या लोटामध्ये अलेक्सा पण तिकडे आहे. अलेक्सा पण हबक होऊन शांत बसली. ती चूल भारी होती, आपण बघितली वारं पाहिजे ना, मग वारं नाही तर हबक कशी लागेल. पेटले आता खरं ते शुभम सर अतिशय कष्टाने लाकडं गोळा करताना, कष्टांनी त्यांचा जो पेटवायचा जो अनुभव आहे तो वापरत. लावालावी करण्याचा अनुभव त्यांना खूप कामी येत आहे. मॅगी खायला एवढा मोठा तुमचा आणलायस तू, एवढ्या तुमच्या नको मॅगी खात. ते खालचं राग बाहेर ओढायला पाहिजे. पहिले पेटवायच्या आधीच काढायला पाहिजे होती, जुनी तशीच आहे आतमध्ये. नाही नाही ती त्यांच्यामुळे त्याला जी मिळाला असेल ना ती ओली होती. ओलीच होती ती, भिजली कसा दूर जाणार. श्रुती काय म्हणणं तुझं या सगळ्या गोष्टींवर? आधीच काढायला पाहिजे. भिजलं लयच लागलं त्याला. अरे एवढा करपल रे शुभ व्हिडिओ करतो ना. होय होय. पण पाऊस पडून ओली झाली. ते झाक पहिला कष्टाने केले तू म्हणता ते थांबले नाही ते ओळखले. हो बस 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 ते हलवायला पाहिजे ते हलवा बरं काय नाही तर एकांच्याच वाटलं ते अरे वा मस्त झालंय मस्त झालंय. आता आपली मॅगी तयार झालेली आहे परफेक्ट. बघूया टेस्ट कशी लागते.
भैयाजी चला 10 रुपये 10 रुपये 10 रुपये 10 रुपये पहाडू वाली मॅगी पहाडी मॅगी 10 रुपये ती फक्त डिश दे इकडं 2 एक फक्त झाकण ठेव त्याच्यावर नाही तर हेच पातळ त्याच्यावर ठेवूया थोडा वेळ मॅगी फुटली नाही समज तारायला नाही तर त्यावर तर ठेवायचं आम्हाला पाहिजे शुभम काय काय आणलं चकण्यामध्ये तू चकण्यामध्ये चिली मिली आहे केळी वेफर्स आहेत चकली आहे त्याच्यानंतर एक नितीन दगडावर कुठे चाललंय एवढे दाम कसे चाललंय ते बू मस्त झाले एक नंबर गोल बसून सगळे मॅगीचा आस्वाद घेताना म्हणून मी लाभार्थी तुमचे मॅगी ना काटा चमची घेऊन अरे तर मग सगळ्यांसाठी घेऊन यायचं की शुभांगीने काय केली माझं मला काय लागणार कुणाला काय सांगितली नाही पण तुम्ही जंगलामध्ये वगैरे चूल वगैरे पेटवून जर कुकिंग केलं तर आग व्यवस्थित विझवा प्राणी पक्षी असतात झाडं असतात आग पसरू शकते त्यामुळं व्यवस्थित आग विझवा तर आपली पार्टी मॅगी मॅगी पार्टी झालेली आहे आणि आता निम्मे चालले आहेत पुढं आणि बाकीचे चालले आहेत घराकडे चला चल जाऊन ये तर आपण मॅगी खाऊन आपल्या पुढच्या प्रवासासाठी चाललेलो आहे आणि वर आणखी एक डोंगर आहे तर तिथे आपण जाणार आहोत झाडा झाडातून खूप मस्त असं वातावरण आहे आणि भरपेट मॅगी खाल्लेली आहे आम्ही मला पण दुसरं कधी सर आले इकडे बघ तर आता आपण आलो डोंगराच्या टोकाशी आणि खूप मस्त असा व्ह्यू दिसतोय निळशार आकाश आहे आणि हिरवीगार झाडी काय ते हॉटेल सगळं झाक शनिवार